राष्ट्रीय पेन्शनर संघर्ष समितीकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं. कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय. देशभरातील पेन्शनधारकांना 5 डिसेंबरला केंद्रीय श्रम मंत्र्यांनी पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. 75,000 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता आणि 31 मे 2017 परिपत्रक रद्द करून पूर्ण पगारावर पेन्शन अशी ती आश्वासने होती. ही निवृत्त कामगारांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी केलेली प्रतारणा आहे, क्रूर थट्टा आहे असा आरोप राष्ट्रीय पेन्शनधारक संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. पेन्शनधारकांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. अकोला जिल्हा पेन्शनर संघटनेचा सचिव या नात्यानं आज अशोकजी कमांडर राऊत साहेब यांच्या नेतृत्वात पूर्ण भारतभर 23/1/2019 पासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाच्या प्रमुख चारच मागण्या आहेत. त्या चार मागण्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की जे 31/3 जे परिपत्रक निघालेलं आहे ते रद्द करून सर्व पेन्शनधारकांना पेन्शन देण्यात यावी. दुसरी मागणी अशी आहे की 7,500 रुपये मूळ पगार आणि त्यावर होणारा DA हा प्रत्येकाला मिळण्यात यावा. चौथी मागणी अशी आहे की हे प्रोग्राम आमचा जवळपास उपोषणाचा हा 29 राज्यामध्ये जवळपास 300 जिल्ह्यामध्ये एका दिवशी दिनांक 23/1/2019 रोजीपासून सुरुवात केली. जोपर्यंत आमच्या पेन्शनच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण अखंड चालू राहील. त्यामध्ये आमच्या जीवाचंसुद्धा काही झालं तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही. परंतु आज आमचे पेन्शनधारक उपाशी पोटी राहून दिवस काढत आहेत. मिनिमम 200 रुपये पेन्शनपासून तर 2,500-3,000 पेन्शन मिळते तरी मीडियाने आमची ही दखल इथपर्यंत म्हणजे प्रशासनापर्यंत पोचवावी अशी आमची एक